नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी प्रमोद पाटील आपले माझे कोल्हापुरी किचन्स या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी। तर भेंडीचे महाराष्ट्रात एक विशिष्ट असे स्थान आहेच, तसेच त्यापासून बनविल्या जाणाऱ्या रेसिपीज देखील भरपूर आहेत। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण भेंडीमध्ये भरला जाणारा विशेष मसाला आणि त्यासोबत काही टिप्स पाहणार आहोत। आणि अशा प्रकारे भरलेली भेंडी बनवाल तर भेंडीचा जो गिळगिळीतपणा असतो तो सुद्धा निघून जाईल, आणि आपल्या घरातले लहान मुलांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा फारच आवडीने खातील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईबचे बटन दाबा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जे अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी, आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते मी तुम्हाला आता सांगतो। एक मोठा चमचा शेंगदाणे घ्यायचे आहेत, एक चमचा बडीशेप घ्यायची आहे, दोन छोटे चमचे सफेद तीळ घ्यायचे आहेत, थोडीशी कोथिंबीर, पाव तुकडा सुकं खोबरं असं किसून घ्यायचं आहे, दोन तेजपत्त्याची पाने आणि दोन चमचे धने घ्यायचे आहेत, दोन चमचे हा कोल्हापुरी घाटी मसाला घेतलेला आहे आम्ही, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या सोलून घ्यायचे आहेत आणि 1/2 इंच अद्रक घ्यायचा आहे, 1/2 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला, 1/2 चमचा जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। ही 1/2 वाटी तेल घेतलेलं आहे आम्ही। 2 चमचा आम्ही कोकमाचा आगूळ घेतलेला आहे। आगूळ यासाठी घेतलेला आहे कारण भेंडीचा जो चिकटपणा असतो तो निघून जाण्यासाठी आगूळचा वापर करतात। बरेच जणांना अशी चिकट भेंडी आवडत नाही, तर त्यासाठी आपल्याला त्यात कोकमाचा आगूळ टाकायचा आहे। जर तुमच्याकडे नसेल आगूळ अवेलेबल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता। आणि ही 150 ग्रॅम कोवळी हिरवी भेंडी घेतलेली आहेत आम्ही। बरेचदा बाजारामध्ये जी भेंडी असते ती जून भेंडी असते, ही जी आम्ही भेंडी घेतली आहे ती थोडी कोवळी आहे। तो कोवळी भेंडी कशी ओळखायची ते मी तुम्हाला आता दाखवतो। हा अशा प्रकारे भेंडीचा शेंडा घ्यायचा आणि असा जर मोडला हळूच तर समजावं ही भेंडी कोवळी आहे, आणि मोडता पण मोडत नसेल तर समजावं ही भेंडी जून आहे। आणि मी हे साहित्याचं जे माप सांगितलं ते ह्या चमच्याच्या मापाप्रमाणे असेल। आता आपण ही भेंडी आहे ती चिरून घेऊया। अशा भेंडीचं हे वरचं टोक फक्त काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि मधून एक चीर पाडायची आहे। ही अशा प्रकारे, आणि जर तुमच्या भेंडी जर मोठी असेल तर त्याला मधून एक काप करून घेतला तरी चालेल। आता ही भेंडी मोठी आहे तर हिला आम्ही मधून 2 भाग करून घेतलेत। आता सर्वप्रथम आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊयात। आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यांना चांगले सोलून घेऊ। आता आपण धने बडीशेप आणि सफेद तीळ भाजून घेऊयात। थोडस खोबरं भाजून घेऊयात। आता हे चांगलं खरपूस भाजलेलं आहे ते आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। आता आपण अद्रक आणि लसूण थोडस भाजून घेऊयात। थोडंसं आपण जिरा सुद्धा भाजून घेऊ 1/2 चमचा, आणि थोडंसं जिरा आपल्याला नंतर फोडणीसाठी लागणार आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपली भेंडी करण्यासाठी आपल्याला ह्या सर्व साहित्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये, तो आपण करून घेऊयात। आणि हा आम्ही मिक्सरला बारीक कूट करून घेतलेला आहे तो एका भांड्यात काढून घेऊ।
आता या मिश्रणामध्ये आपण एक चमचा मसाला टाकून घेऊ, दोन चमचे घाटी मसाला टाकून घेऊ, थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार, पाव चमचा हळद टाकून घेऊ, दोन चमचे आपण कोकमाचा आगळू टाकून घेतले त्यामध्ये। आता हा मसाला जो आहे तो खूप सुका आहे, त्याला थोडा ओलसरपणा आणण्यासाठी एक चमचा तेल टाकून घेऊ। आता हे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे हलवून घेऊ, ते चांगलं मिक्स होईल अशा प्रकारे आपल्याला ते हलवत राहायचं आहे कंटिन्यू। भेंडी जी आहे ती भरून घेऊयात चांगली मसाल्याने। अशा प्रकारे चांगली भेंडी भरून घ्यायची आहे। अशा प्रकारे गच्च दाबून दाबून मसाला भरायचा आहे त्यामध्ये। आणि अशा प्रकारे आम्ही सर्व भेंडी भरून घेतो। आता ही सर्व भेंडी आम्ही अशा प्रकारे भरून घेतलेली आहेत मसाल्याने, ते आपण आता तव्यावरती चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ। तर आता आपण पॅनमध्ये दोन पळा तेल टाकून घेऊ, आपली सगळी भेंडी भाजतील अशा प्रकारे तेल टाकायचं आहे। आता आपण या तेलामध्ये थोडीशी जिऱ्याची फोडणी देऊन घेऊ, जेणेकरून आपल्या भेंडीला चांगली टेस्ट येईल। आता लगेचच हे जिरं जळू न देता भेंडी टाकून घेऊयात। आता आपण या पॅनवरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊयात, थोडीशी भेंडी वाफवून घेऊयात। आता याचं झाकण काढून चेक करूया 5 मिनिटांनी। भेंडी आपली छान वाफलेली आहेत आपण पाहू शकता। आता ही भेंडी आपण परतून घेऊयात। अशा प्रकारे हळूहळू परतून घ्यायचे आहेत, त्यातला मसाला न पडू देता। आपण पाहू शकता खालच्या बाजूने सुद्धा छानपैकी भेंडी भाजलेली आहेत। आता या भेंडीवरती आपण हा जो आपल्याला मसाला उरला होता तो टाकून घेतला आहे। आता आपण 5 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून देऊ पुन्हा। आता आपण याचं झाकण काढून बघूयात। वाव, भेंडी आपली छान सुंदर दिसत आहेत, छान त्यांना तेल सुद्धा सुटलेलं आहे आपण पाहू शकता। आणि अशा प्रकारे आपली ही भेंडी तयार झालेली आहेत, तिला आपण छानपैकी एका डिशमध्ये सजवून घेऊ। आणि एक महत्त्वाची गोष्ट, ही जी भेंडी आपण ठेवली होती त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, ही भेंडी नुसती आपल्याला वाफेवरतीच शिजवून घ्यायची असतात, नाहीतर ती भेंडी गिजगिजीत होतात जर पाणी टाकलं तर। तर आता ही भेंडी आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे मित्रांनो आपली ही भरलेली भेंडी ह्याची रेसिपी तयार झालेली आहे। आपण पाहू शकता ही भेंडीमध्ये छानपैकी आपण हा मसाला भरलेला आहे, किती सुंदर दिसतोय तो मसाला। आणि भेंडी देखील छानपैकी भाजलेली आहे ती। तर ही जी भेंडी आहेत ती आपण भाकरीसोबत चपातीसोबत देखील खाऊ शकतो, आणि अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे।
कधी तुम्हाला डब्याला करून द्यायची झाली तरी पटकन अशी होणारी रेसिपी आहे। तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याची मला कमेंट करून नक्की सांगा।